सोलापूर बाजार समितीत सत्तांतर करण्याची भाजपच्या नेत्यांनी भाषा केली आहे. यानंतर आरती करून जल्लोष साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट आणि दुधनी बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक विजय मिळवल्या प्रत्यर्थ माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आणि माजी सभागृह नेते सुरेशंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेमिनी माता मंदिरात महाआरती करून जल्लोष साजरा करण्यात आलाय आणि मिठाईचं वाटप करण्यात आलंय. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी म्हणाले, लोकप्रिय आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय प्राप्त झाल्या प्रत्यर्थ कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा मिळाली असून याच जोरावर येणाऱ्या बाजार समितीमध्ये देखील भ्रष्टाचार मुक्त भाजपाचा झेंडा रोवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अक्कलकोट आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुका काल पार पडल्या. त्या निवडणुकीचा निकाल लागला. भल्यावाल्यांना भुजकळ्यात टाकणारा, भल्यावाल्यांना आश्चर्याचा धक्का देणारा निकाल अक्कलकोट आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लागला. विकासरत्न आमदार सचिनदादा पाटील आणि त्यांच्या पाठीमागे सचिनदादा कल्याण शेट्टी आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे असणारे पार्टीचे भीष्म पितामा माननीय माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीच्या क्षेत्रातल्या मतदारांनी सचिनदादांच्या नेतृत्वाखालील पॅनलला भरभरून यश दिलेलं आहे आणि एक हाती सत्ता या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचा आनंद सचिनदादा आणि सिद्धरामप्पा पाटील यांच्यावर प्रेम करणारे सोलापूर शहर जिल्ह्यातले कार्यकर्ते आज या ठिकाणी फटाके वाजवून आणि मिठाई वाटप करून या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत. सचिनदादा आणि सिद्धरामप्पा पाटील यांचं नेतृत्व असंच भरत राहावं आणि अक्कलकोट तालुक्याच्या विकासात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी त्या दोघांचं मोठं योगदान मिळावं अशा शुभेच्छा या प्रसंगी आम्ही देत आहोत. माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दुधनी बाजार समिती दहशतमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त केली असून येणाऱ्या काळात सोलापूर बाजार समितीत सुद्धा आम्ही भाजपचा झेंडा रोवणार असून भाजप कार्यकर्त्यांनी वज्रमूळ बांधून येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे संकेत दिले. महाराष्ट्रात या ठिकाणी कृषी बाजार समितीमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीचं एक नंबर आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आमचं सत्ता नव्हतं त्या ठिकाणी खरोखर अक्कलकोट कृषी समितीमध्ये आणि दुधनीमध्ये गेल्या 15 वर्षापासून काँग्रेसचं सत्ता असताना त्या ठिकाणी त्यांना सर्वांना पराभूत करून सचिनदादा कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी आपल्या या जिल्ह्याचं वर्चस्व भारतीय जनता पार्टीचं असल्याने या ठिकाणी आपल्याला सर्वांना धक्कादायक माहिती आहे की दुधनीसारख्या दादागिरी गुंडगिरी करणारा त्या ठिकाणी एरिया असताना त्या ठिकाणी कल्याण शेट्टी सरांनी आणि सिद्धरामप्पा पाटीलनी त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये कृषी बाजार समितीचं आणि दुधनीचं दोन्ही निवडून आल्याबद्दल आम्ही सोलापूरकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दादाचं आणि अप्पाचं आम्ही शुभेच्छा देऊन आभार मानत आहोत की असंच आपल्या सोलापूर शहरामधलं सोलापूर कृषी समिती बाजार समिती आहे. त्यामध्येही भारतीय जनता पार्टीचे जे काही आमचे उमेदवार असतील या सोलापुरात मी बहुमतानं सर्व बाजार समितीचे उमेदवार निवडून येतील आणि या ठिकाणी अक्कलकोट आणि दुधनीचे व्यापारी आणि मतदारसंघातील सर्व मतदारांनी शेतकऱ्यांनी आणि सोसायट्याच्या लोकांनी सर्वांनी चांगलं यश या भारतीय जनता पार्टीचे आणि कल्याण शेट्टी अप्पा सिद्धरामप्पाचं पार्टीचे असल्यामुळे त्यांना सदस्य शुभेच्छा मानतो. या जल्लोष महाआरती प्रसंगी माजी सरचिटणीस हेमंत पिंगळे, बसवेश्वर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती, भाजप युवमोर्चे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, बिपिन पाटील, सतीश पारेरी, विनोद कडगे, सागर खांडेकर, लिंगम मोलकल, प्रवीण करमकोंडा, यल्लाप्पा कर्ली, विजय कोळी, दीपक कर्ली, विक्की जाटगल, सिंधू कर्ली, व्यंकटेश जाटगल, सिद्धराम यलगट्टी, भीमा गंधाळ, अंबादास पाटील, गुंडू कलशेट्टी, प्रभू कोळी, प्रवीण डोळे, नागेश कोळी, अण्णा समर्थक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.